नमस्कार मित्रांनो, खानदेश टीव्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो. आजची तारीख आहे 7 जुलै गुरुवार शनिवार. तुम्हाला 40 गावचा काय बाजार दाखवतोय. तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो, एकदम फुल बाजार बनलेला आहे आणि आजच्या बाजारामध्ये काही टॉप क्वालिटीच्या गाई आलेल्या आहे मित्रांनो, त्या पण तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ पुरा बघा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तालुका 40 गाव जिल्हा जळगावतला बाजार आहे मित्रांनो, दर शनिवारी बाजार भरतो. तर खूप मोठा बाजार आहे मित्रांनो. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, 40 गाव बाजारामध्ये टॉपची गाय आलेली आहे. गाय वगैरे बघू शकता तुम्ही, एकच नंबरची क्वालिटी आहे मित्रांनो. पूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला अशी क्वालिटीची तुम्हाला गाय वगैरे पाहायला भेटणार नाही. तो गावाने काय चाललेली 8 दिवस टाइम आहे. 8 दिवस टाइम आहे का? अरे वा, अरे वा. हे किती पिळलेली होईल अगोदर? 23-24 पिळलेली पहिले होतं. असं आहे का? दुसऱ्या गावन. अरे वा. आणि आपल्या खेड्यावरची लोणीची नाही. लोणीची नाही का? आपली खेड्या म्हणजे आपल्या खेड्यापाड्यावर तुम्ही घेतली किती का? बरोबर. तर मित्रांनो, क्वालिटी वगैरे बघू शकता. एकदम गरीब आहे मित्रांनो, एकदम सुखाने बघायला ताण नाही. अरे वा, बाजारात काय नाही आज. पूर्ण मार्केटमध्ये काय नाही मित्रांनो, गाईचं माप वगैरे बघा तुम्ही, जबरदस्त अशी क्वालिटी आहे. आता किती वेत आला फक्त दुसऱ्याला मित्रांनो, पहिल्या वेताला 22-23 लिटर दुधाला चाललेली आणि 8-10 दिवसाची कच्ची एकदम सुखाने एकदम गरीब काढायला एकदम छान. तिची काय वापर आहे शेतकऱ्यांसाठी सांगायला का? 1 लाख रुपये सांगता कोणी व्यवहार कमी जास्त होऊन जाईल. सांगायला 1 लाख रुपये मित्रांनो, गाई पण तशी क्वालिटीची आणि बाजारात गाय नाही मित्रांनो, आणि व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे. एकच नंबरची क्वालिटी आहे मित्रांनो. मोठी गाय एकदम मोठी गाय. इथं काही मागणी वगैरे लागली का? किती मागताय? 75-77 मागताय आपल्या. आणि अपेक्षा किती पर्यंत आपली? 85 आपल्याला फायनल द्यायची. बरोबर बरोबर. पण गाय पण आहे मित्रांनो, क्वालिटीची गाय आणि खेड्यावरची आणि खेड्यावरची मित्रांनो, एकदम भारी एकदम चमकते मित्रांनो. आणि 22-23 लिटर अगोदर चाललेली दुधाला या वेताला ती 100% 25 लिटर दूध देणार आहे मित्रांनो. माप वगैरे बघू शकता, मोठ्या मापाची गाय आहे. जर तुम्हाला अशा क्वालिटीच्या गाई खरेदी करायची असतील मित्रांनो, तर प्रवीण राजपूत यांच्याशी संपर्क तुम्ही करू शकता. तुम्हाला त्यांच्याकडे अशा क्वालिटीच्या नेहमी गाय पाहायला भेटतील. आज बाजारात त्यांची एकच आहे, बाकी गाई त्यांच्या घरी विकले गेलेले आहे. नेहमी त्यांच्याकडे तुम्हाला अशा क्वालिटीच्या गाई पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे. मिळून बाऱ्यापासून मित्रांनो 2-3 किलोमीटर अंतरावर त्यांचं फार्म आहे, शेड आहे. तर तिथं तुम्हाला शेतामध्ये त्यांच्या गाई वगैरे पाहायला भेटणार आहे. तर आपल्याकडे अशा क्वालिटीच्या नेहमी गाय भेटतील का? कधी या, कधी या. बरोबर. टॉप क्वालिटीच्या गाय भेटतील. बरं, किती आल्या होत्या आपल्याकडे? आता 6 होत्या. 4 विकल्या घरी, 1 आहे आणि 1 आहे. असं आहे का? बरं, खेड्यावरची, तिकडची बाहेरची गाय नाही. असं आहे का? संगमेश्वर म्हणून गाव आहे तिथली गाय. असं आहे का? गावाचं नाव बी सांगतो आपण, असं कोणतं व्यापारी सांगणार? बरं बरं. तर मित्रांनो, स्वतः गावाचं नाव सांगताय, कुठलेच व्यापारी तुम्हाला गावाचं नाव सुद्धा सांगणार नाही. टॉपची गाय तर मित्रांनो, बाजार वगैरे बघू शकता तुम्ही, एकदम बाजार फुल बाजार भरलेला आहे आजचा. गाईची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही. तुम्हाला पूर्ण बाजारातील गाई वगैरे दाखवणार आहे मी. आता पूर्ण लॉट आहे मित्रांनो, विचारू त्यांना. किती गाय भाई आपल्याकडे आज? सगळे ही पूर्ण दावण आपली आहे का? बरं बरं. 2, 4, 6 जनेले आहे दोघी? नाही, आई गाभण शेत. ही गाभण आई गाभण आहे. बरोबर. आई गाभण आहे, आई जनेले, आई जनेले. बरोबर बरोबर. आता आपल्याकडे कशी स्टार्टिंग आहे किमतीची? किंमतची का सांगितलं? 45-45 65 40 ही गाभण आहे. 75-85. आता आपल्याकडे किती लिटर वाल्या गाई आहे? जितलं की वाडी तिथलं दी नाही तरी अंदाज आपला काहीतरी 12-12 लिटर दी. असं आहे का? एका टायमाला. बरं बरोबर. तर मित्रांनो, एका टायमाला 10-12 लिटरच्या गाई गाई वगैरे बघू शकता तुम्ही. याच्या थोड्या मोठ्या गाई मित्रांनो, या 10-12 लिटरच्या गाई. याला 5-5 लिटर दूध चालू आहे का? बरं. 6-6 लिटर दूध चालू आहे. 4-4 लिटर दूध चालू आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला गाई खरेदी, आपला नाम घ्या. बबलू भाई का? तर नंबर सांगा तुमचा. 72-19-46-31-86. बरोबर. नेहमी आणता तुम्ही शनिवारच्या दिवशी गाई?
गाव तुमचं? नगर देवड्याची कडे. मी बरं. तर मित्रांनो, नगर देवड्याची व्यापारी नेहमी तुम्हाला शनिवारच्या दिवशी तुम्हाला त्यांच्याकडे गाय वगैरे पाहायला भेटणार आहे. तर गायींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही. आणि 10-12 लिटरच्या गायी मित्रांनो या, तुम्हाला मागून पण गाय दाखवतो. आता कसं आहे मित्रांनो, प्रत्येक गायची वेगवेगळी किंमत आहे. जर तुम्हाला गायी खरेदी करायची असतील तर व्हिडिओ कॉलवरती तुम्ही गायी वगैरे एकदम गरीब गायी मित्रांनो बघू शकता. अरे वा, अरे वा, जनलेली का? नाही, गाभण आहे. ती पण गाभण आहे. ती पण गाभण आहे. ती पण गाभण आहे का? दादा 15-15 दिवस. तर मित्रांनो, दादा 15-15 दिवसाच्या कच्चे आहे. जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल, नंबर दिलेला आहे, तर संपर्क करू शकता. तर मित्रांनो, ही जी समोरची धावण आहे, ही जी घाटावर कडची व्यापारी याची धावण आहे. इकडे एक धावण आहे मित्रांनो, आणि बाजार वगैरे बघू शकता. जर तुम्ही धुळे बाजाराला जात असाल मित्रांनो, तर तुम्हाला तिथं मोजक्या गाय पाहायला भेटतात. तर इथं येऊ शकता मित्रांनो तुम्ही. इथं तुम्हाला ऑप्शन जास्त आहे मित्रांनो. इथं तुम्हाला पाहायला भेटणार आहे भरपूर गाई. जर तुम्हाला पारोट्या घ्यायच्या असतील तर पारोट्या घेऊ शकता तुम्ही. इथं आलेले असतात आणि चांगल्या दुधाचे तुम्हाला गाय वगैरे पाहायला भेटतील मित्रांनो या बाजारामध्ये. मग घेऊ ना. तर बाजार बघू शकता मित्रांनो तुम्ही. फुल बाजार भरलेला आहे आजचा. असा आता दिवसेंदिवसात बाजार तेज होणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला इथं एक गाय आलेली मित्रांनो, चांगल्या क्वालिटी आहे. तुम्हाला त्या गाय दाखवतो. हो भैया, काय किंमत आहे? 65,000 रुपये का? बरोबर. कुठले आहे तुम्ही? आम्ही नगर देवडा. नगर देवड्याचे का? काय व्यापार आहे का आपला? व्यापार आहे का? किती दूध चालू येईल? 7-7 येईल. आणि किती जावप्याचे? तिसऱ्यामध्ये. तर मित्रांनो, 14 लिटर दूध चालू आहे गाईला. ही पण आपली का भाऊ? नाही, दुसऱ्याची का? बरोबर. बरोबर बरोबर. तर नेहमी आता का तुम्ही इथं 40 गावचा बाजारामध्ये? बरोबर. काय नाव आपलं? माझं नाव शोएब खान. तर नंबर सांगा तुमचा. 99-75-72-79. घरून पण विक्री करता तुम्ही? हो. चालेल चालेल. तर मित्रांनो, त्यांचं घरून पण खरेदी विक्री चालू असते. जर तुम्हाला काही घ्यायचं असतील तर भाऊशी संपर्क करू शकता. 14 लिटर दूध चालू आहे गाईला. तर बाजार वगैरे बघू शकता मित्र. एकदम फुल बाजार भरलेला आहे. पूर्ण बाजार तुम्हाला गाई वगैरे दाखवणार आहे मित्रांनो. काय म्हणता गाईची किंमत वगैरे? 75,000 आहे का? गाभा नाही का? किती दिवस बाकी? 8-15 दिवस. मित्रांनो, 8-15 दिवस गाईला बाकी. दुधा कशी चालते? तिसऱ्यामध्ये का? कुठले आपण? मैंदळ्याचे का? बरोबर. नंबर सांगा बरं तुमचा. 99-70-39-39-60 का? 39-48-40. नाव काय दादा तुमचं? प्रवीण पाटील. प्रवीण पाटील. तर मित्रांनो, काय 8-8 दिवस बाकी नाही का? चांगल्या दुधाची गाई मित्रांनो तिसऱ्या जावप्याला आहे. जर तुम्हाला गाई घ्यायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता. तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो. एकदम बाजार फुल बाजार भरलेला आहे. तर बाजारात कसं मित्रांनो, भरपूर गाय आले असतात. तर तुम्ही वारंवार कमेंट करता शेतकऱ्याच्या गायचा. तरी तर कसं आहे मित्रांनो, कोण शेतकरी काय ते ओळखता सुद्धा येत नाही मित्र. काय वेळेस आता काही व्यापारी असतात मित्रांनो, तरी ते सांगता शेतकरी. तर बाजार एकदम फुल बाजार भरलेला आहे मित्रांनो. एकदम टाईट आहे बाजार सध्या. बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला काही घ्यायचे असतील तर नक्की संपर्क करू शकता. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी फक्त तुम्हाला फेरफटका म्हणून बाजार दाखवलेला आहे मित्रांनो. काही तुम्हाला गायींची किंमती वगैरे सांगितलेली आहे.
आणि काही ज्या चांगल्या थोड्या चांगल्या क्वालिटीच्या गाय दे तुम्हाला दाखवलेल्या आहे.